घर में सेंध मारकर चोरी करने वाले आरोपी के खिलाफ कार्रवाई करते हुए तहसील पुलिस ने सिराज अहमद वल्द अब्दुल रहमान अंसारी को गिरफ्तार करने में कामयाबी हासिल की। पुलिस ने आरोपी से 4,55,100 रुपए का मुद्देमाल जब्त किया। इस संदर्भ में पुलिस निरीक्षक विनायक गुल्हे ने अधिक जानकारी साझा की। दिनांक 18/3/2022 रोजी सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास फिर्यादीनामे सिराज अहमद वल अब्दुल रहमान अन्सारी वय 58 वर्ष राहण्याचं ठिकाण बैतुल अन्सार बिल्डिंग 401 तकिया मामूनशाह मोमिनपुरा नागपूर पश्चिम नागपूर पूर्व ये यांच्या घरामध्ये सकाळी 7:30 वाजताच्या सुमारासमध्ये अज्ञात आरोपींनी येऊन घरातील जवळजवळ 5,65,000 रुपयांचा मुद्देमाल त्यामध्ये 4,55,000 रुपयाचं सोने चांदीचे दागिने हे घेऊन घराची कडीकोंडा तोडून पळून गेलेले होते आणि त्यानुसार फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार तहसील पोलीस ठाणे नागपूर या ठिकाणी गुन्हा रजिस्टर क्रमांक 162/2022 कलम 384 गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा दाखल केल्यानंतर माननीय पोलीस उपायुक्त श्री राजमाने सर ACP श्री संजय सुर्वे सर वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे मॅडम आणि आमच्या मार्गदर्शनाखाली संजय दुबे ESI ह्या DB पथकाच्या टीमने यातील चोरीस गेलेला मुद्देमालासाठी खबऱ्यांचं जाळे पसरवून या चोरीस गेलेल्या मुद्देमालामधील आरोपींनी मुख्य आरोपी निष्पन्न करून जो मुद्देमाल आहे तो त्याच्या आईच्या ताब्यातून हस्तगत केलेला आहे। यामध्ये टोटल 4,55,100 रुपयाचा मुद्देमाल सोने चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहेत आणि 1,10,000 रुपयाची जी गाडी गुन्ह्यासाठी वापरली होती ती गाडीसुद्धा त्यांनी ताब्यात घेतलेली आहे। असा 5,65,100 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करून आरोपी नामे शाहीन परवीन मोहम्मद निजाम यांना या गुन्ह्यात अटक केलेली आहे। त्यांना माननीय न्यायालयात हजर केलेला आहे। तसेच यातील जो मुख्य आरोपी आहे आरिफ उर्फ बंगाली वल मोहम्मद निजाम शेख वय 25 वर्ष हा फरार असून त्याला आमची टीम लवकरच अटक करणार आहे। सध्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बरेचसे लोक घरातील नातेवाईकांकडे लग्न समारंभामध्ये इकडे तिकडे फिरत असतात तर लोकांना असं आमचं आवाहन करणं आहे की कुठेही बाहेर जाताना आपल्या जे मौल्यवान चीजवस्तू असतील त्या चीजवस्तू शक्यतो बँक्स लॉकरमध्ये आपण ठेवाव्यात। कोणत्याही चीजवस्तू सोने चांदीचे दागिने महत्त्वाच्या वस्तू या घरामध्ये ठेवू नये। बँकेमध्ये लॉकरमध्ये आपल्या सेफ राहतील। बाहेर जाताना आपल्या आजूबाजूचे शेजारी नातेवाईक यांना त्याबाबतची माहिती देत राहा की जेणेकरून आपल्या घरामध्ये कोणी नाही याची कल्पना आरोपींना मिळून जाणार नाही। त्याचबरोबर इतर ज्या काही महत्त्वाच्या आपल्या गोष्टी असतील ज्या दागिने असतील आपले महत्त्वाचे डॉक्युमेंट असतील हे शक्यतो घरामध्ये न ठेवता आपल्या बेस्ट लॉकरमध्ये ठेवाव्यात आणि याबाबतची माहिती आपल्या जवळच्या नातेवाईकांना देणं आवश्यक वाटतं। या टीममध्ये जे काही महत्त्वाचं काम केलं आहे ते आमचे सहायक फौजदार संजय दुबे मेजर पोलीस हवालदार सुनील कुशराम पोलीस हवालदार शैलेश दबोले पोलीस हवालदार संजय शाहू नाईक पोलीस शिपाई प्रशांत चचाने प्रदीप सोनटक्के पुरुषोत्तम जगनाडे नजीर शेख कॉन्स्टेबल रशीद शेख कॉन्स्टेबल प्रवीण लांडे त्याचबरोबर महिला पोलीस शिपाई अर्चना सलामे यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे आणि जो फरार आरोपी यांनासुद्धा नजीकच्या काळामध्ये लवकरच त्याला अटक करण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे। धन्यवाद। भरने की इच्छा तो हर किसी की होती है पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट साथ ही यहां कैंपस इंटरव्यू गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट एक्सपर्ट फैकल्टी पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी 365 गांधीनगर LAD कॉलेज स्क्वायर बिसाइड कर्नाटक बैंक नागपुर।